भीमा आणि नीरा खोऱ्यात मागील 4 ते 5 दिवसापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भीमा नदीला पूर आला आहे. पंढरपुरात चंद्रभागा नदी इशारा पातळीवरून वाहू लागली. पुराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पंढरपूर शहरासह नदीकाठच्या 42 गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे. सोमवारी सायंकाळी पंढरपुरात चंद्रभागा 35,000 क्युसेसने वाहत आहे. दरम्यान उजनी धरणातून सायंकाळी 7 वाजता पुन्हा विसर्ग वाढवला जाणार असून तो 1,25,000 क्युसेस इतका करण्यात येणार आहे. तर वीर धरणातून नीरा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग कमी झाला असून सध्या 33,000 क्युसेस इतका विसर्ग सुरू आहे. चंद्रभागा धोका पातळी गाठली असून पूरजन्य परिस्थिती लक्षात घेत शहरातील व्यास नारायण झोपडपट्टी व अंबाबाई पटांगणातील जवळपास 75 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. या सर्व कुटुंबियांची राहण्याची जेवणाची सोय करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली असली तरी भीमा आणि नीरा खोऱ्यापर्यंत मात्र जोरदार पाऊस सुरू झाला आहे. तर उजनी धरणातून पाणी सोडल्याने आज अक्कलकोट तालुक्यातील आडगे व हिरडी बंधाऱ्यावरून पाणी वाहत आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जाण्यासाठी हे दोन्ही बंधारे वापरत होते, आता पाणी वरून वाहत आहे आणि नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.